नमस्कार, माझे प्रिय पॉवर इंजिनियर्स आणि पॉवर कामगार बंधू आणि प्रिय वीज ग्राहक, मी आज आपणास अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी सांगत आहे की मागील वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर फ्रीज उघडताना फ्रीजने मला मामूली शॉक दिला. तो शॉक लागताच मी पहिले घरातील मेन स्विच बंद केला आणि 20 कामगार बंधूंना बोलावून घेतले व त्यांना खांबावरील जो सर्व्हिस वायरचा जॉईंट आहे मेन कंडक्टरसोबत तो साफ करायचा सांगितला आणि पक्का करायचा सांगितला, कारण तो ॲल्युमिनियम टू ॲल्युमिनियम जॉईंट आहे आणि ॲल्युमिनियम टू ॲल्युमिनियम जॉईंट केव्हाही जंग खातो आणि जास्त जंग आला तर डिस्कनेक्शन दाखवते. परंतु हा साफ केल्यानंतरसुद्धा शॉक काही निघाला नाही, म्हणून त्यांना मी ही जी सर्व्हिस वायर माझ्या घरामध्ये एंट्री करत होती त्या ठिकाणी माझ्या घरातील कॉपर वायरचा आणि या सर्व्हिस ॲल्युमिनियम वायरचा जो जॉईंट होता तो साफ करून पक्का करायचे सांगितले. ते केल्याबरोबर शॉक निघून गेला. याची कारण असे की माझ्या घरातली वायर ॲल्युमिनियम कॉपरची आहे, सर्व्हिस वायर ही ॲल्युमिनियमची आहे आणि याच्यामध्ये बायोमेटॅलिक वॉशर वापरायला पाहिजे, पण आपल्याकडे ते काही वापरत नाही, ते वापरणे गरजेचे आहे. आता मी आपणास माझ्या घराचे जवळ जी सर्व्हिस वायर आली आणि माझ्या घरातून जी कॉपर वायर बाहेर आली त्याची जी जॉईंट पोझिशन आहे ती आपणास दाखवत आहे, कृपया आपण ती पाहावी. कृपया आता मी आपल्यास तो जॉईंट दाखवत आहे.